चॅनलवर आणि आज आपण जाणार आहेत आई एकवीराच्या पालखीला. सो आई एकवीराची यात्रा आहे आणि पालखी सोहळा आहे, तर आपण आज जाणार आहेत. तर निलेश वगैरे आम्ही निघणार आहेत, ट्रेनलाच जाणार आहेत. तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ मी दाखवणार आहे की कशा प्रकारे ट्रेनला जायचं आणि कसं यायचं, ते ही पूर्ण व्हिडिओ त्याच बाबतीत होणार आहे. तर आपण आता निघूया आणि आपल्या आई एकवीराच्या दर्शनासाठी निघूया. तर प्रथम मला आता ट्रेनला जायला लागेल, कारण माझी बाईक घेऊन मला सफळायला लागेल, सफळ्यावरून पकडायला लागेल. तर बघूया आपण ट्रेनला काय मजा येते आणि काय धमाल होते आपल्या एकवीराच्या पालखी सोहळ्याला. तर आपण निघूया मित्रांनो, आणि नवीन असाल तर आपलं चॅनल आहे आगरी सफर ब्लॉग, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा मित्रांनो. आणि हो, आपलं जर इंस्टाग्राम आय डी असेल तर मला पाहिजे, इंस्टाग्राम आय डी आहे माझी, तिकडे फॉलो करा, मी तुम्हाला फॉलो करून. तर आपण चला निघूया आता तर आम्ही निघाले एकवीराच्या पालखी सोहळ्याला, ट्रेन मध्ये आहेत, डायरेक्ट दादरला भेटतो. मित्रांनो, आता दादर स्टेशनला आहे मी आणि आमची पब्लिक मागे आहे. त्या दादर स्टेशनवरून आम्हाला जी लोणावळा ट्रेन भेटेल, ती ट्रेन आम्ही पकडून डायरेक्ट लोणावळा जाणार आहे आणि मग तिकडनं काय भेटेल ते त्याप्रमाणे आम्ही निघू. आपले निलेश भाऊ पण आहेत, आणि निलेशच्या बॅगेतून सर्व चिकनची भाजी पडलेली आहे. ट्रेन आलेली आहे मित्रांनो, फायनली ट्रेन मध्ये चढलेले आहेत आम्ही. वेगळी आहेत डायरेक्ट लोणावळा आम्ही पकडलेला एक्सप्रेस, इकडे बसलेले आहेत. अरे उठा, लाजेला तरी उठा. 90 रुपये का तीस पुण्याला का जाणार आहे? गोवा 90 रुपये गोवाला. आता मी फायनली उतरले आहेत लोणावळ्याला. आता लोणावळा वरून बस नाहीतर रिक्षा भेटेल, तर रिक्षा पकडून आम्ही डायरेक्ट एकवीरा जाणार आहेत. सध्या आम्ही प्लॅटफॉर्मवर आहेत, आमची पब्लिक आहे जी डेक्कन एक्सप्रेस आहे, या ट्रेनला आम्ही आलेलो आहेत 90 रुपयात. मस्त मजा करत 90 रुपये फुल आम्ही मजा केल्या. फायनली आम्ही लोणावळ्याला पोहोचले आहेत, बोले तो पैसा वसूल झालेला आहे आमचा. चला आता निघतोय, बघूया रिक्षा वगैरे काय भेटते का. निलेश सिंगर चाललेले आहेत, आज त्यांची मोठी ऑर्डर आहे एकवीरेला. हे बघा, मोठी मोठी गोंद घेऊन चाललेले आहेत. लोणावळा इज कमिंग, आय एम कमिंग फ्रॉम लोणावळा. अरे तर आता रिक्षा पकडायला मी थांबलेले आहेत, बघा सुंदर गार्डन वगैरे या ठिकाणी. तर रिक्षेला एक रिक्षाचे 300 रुपये बोलतात कारल्याला जायला. बघूया आता काय भेटते, आम्ही 8 जण आहेत. 8 जण आहेत, तर बघूया आता रिक्षामध्ये जायला भेटते का. ओमनीमध्ये जायलो आहे त्यामध्ये तो बोलतो की 600 होतील आणि डायरेक्ट सोडणार आहे कारल्याला, आणि बघूया आता काय होते, भेटते का. जी पब्लिक इकडे आहे सगळी, बातचीत चालू आहे. ही फुलं आहेत सुंदर सुंदर. ईस्टला उतरले का
या साईडला रिक्षा वगैरे लागतात, इकडनं तुम्ही रिक्षा पकडून डायरेक्ट कार्ला जाऊ शकता, या फोर व्हीलर सुद्धा लागतात या ठिकाणी. आम्ही मस्त ये कोणती गाडी मध्ये बसलेले आहेत सर्वजण आपली आणि आम्ही निघालेले आहेत कारले डोंगरावर एकविराईच्या दर्शनाला. चला फायनली आपण लोणावळा स्टेशनला उतरून आपण यातून गाडी केलेली आहे. सगळ्यांनी हाय करा. इथून प्रायव्हेट गाडी केलेली आहे आपण 550 रुपये देऊन. आणि आमच्या ड्रायव्हर भाऊ बघून घ्या ना, 550 रुपये मध्ये झालेलं आहे काम. 8 जण आहेत आम्ही आणि रिटर्न साठी पण ते आपल्याला बोलतात 400 रुपये मध्ये तुम्हाला मी करेन असं त्यांनी आपल्याला बोललेलं आहे. ड्रायव्हर पण 400 मध्ये नाही येतात रिटर्न. आपले रूम जवळ आलो पण आसपास पोचलेले आहेत आम्ही. आता रूम बघतोय आम्हाला रूम वगैरे भेटत का. आज फुल गर्दी आहे तरी आता रूमची सोय केली पाहिजे आम्ही. आता रूम भेटतो का बघतो आम्ही. तर मित्रांनो शेवट एकदम म्हणजे मित्रांनो, तर आता आम्ही रूम घेतलेला आहे कारण खूप थकलेलोही आहे आणि कुठेही रूम भेटत नव्हता. सर्व ठिकाणी फुल होता आणि रूम एका ठिकाणी कोणी 10 बोलते कोणी 8 हजार बोलते तर खूप रेट होता. जमतेम एका ठिकाणी आम्हाला रूम भेटलेला आहे, म्हणजे आहे चांगला रूम आहे. सर्व बाथरूम वगैरे आहे आणि किचन वगैरे सर्व आहे. एक हॉल घेतला आहे आम्ही, म्हणजे हॉल टाईप रूम आहे आणि सर्व ऍडजस्ट म्हणजे त्याच्यातच केलाय. तर एकविराची कृपा म्हणून आम्हाला आज हा रूम भेटला आहे चांगला. आणि आता आम्ही तयारी वगैरे करतो आणि आम्ही पालखीत आता जेवायला जाणार आहेत. आपले नाजे नारंगीकर आहेत, त्यांची पालखी पोचलेली आहे एकविराईच्या मंदिरात आणि त्यांचं जेवण आहे. तर आम्हाला आमचे जे नारंगीचे काशमाम आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की जेवायला तुम्ही इकडेच आहे आणि संध्याकाळी पण जेवायला इकडेच आहे. तर आता फ्रेश वगैरे होतो आम्ही आणि बघूया जेवायला कुठे आम्हाला जायला लागतो. इकडे जातो की मायकॉपची जी पार्टी आहे ती आहे एकविराची, इकडे जातोय. आणि जर मित्र नवीन असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा. हा आपला इन्स्टा आयडी आहे, इन्स्टा आयडीवर फॉलो करा, मी तुम्हाला फॉलो करेन. चला तर आपला व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. तर आता आम्ही चाललेले आहे एकविराईचं दर्शन घ्यायला. ते गेटच्या जवळ आहेत. आता आम्ही चाललोय, पायथ्याशी पोहोचतोय. आता आमचा पूर्ण ग्रुप आहे. तर आता आपल्याला मायकोपची पालखी भेटलेली, तर आपण मायकोपच्या पालखीला दर्शन वगैरे घेतलं आणि हो सर. तर आता आम्ही पण निघालेले आहेत आपल्या एकविराईच्या दर्शनासाठी. लगेच तयार मी हातेच नाही. तर आपण आता एकविराईच्या पायथ्याशी आहोत. दिला तरी गेला.
आली निल्या सोबत तेजस भाई जोडलेले आहेत हर्षल भाई इकडे फोनवर बोलागलेले आहेत आणि आपले रिएक्शन सेट सौरव शेट आहेत आपल्या सोबत आणि बाकीचे पण आहेत नाव नाही माहिती गर्दी पाहू शकता तुम्ही एवढे प्रकारची गर्दी आहे हर्षल भाई पण आपले आलेले आहेत आज नेक्सॉन लवर नेक्सॉन लवर चुकला शॉट वन टू थ्री स्टार्ट चुकला शॉट चला पुढं पायथ्यापासून अर्ध्या पर्यंत पोहोचलेलो आहोत अजूनही मंदिर बरेच लांब आहे थकलेलो आहोत पूर्ण गर्दी भरपूर आहे आणि आईचे भक्त दर्शन मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी आलेले आहेत आणि आपल्याला पण दर्शन घ्यायला किती टाइम लागते बघूया चालत चाललोय बघूया चला चला पुढं
तर आता आम्ही ओटी वगैरे घेतलेले आता दर्शनाला निघतो 50 आहे ना तर एवढी गर्दी आहे आम्ही आता लाईनीत राहिलेलो आहे तरी लाईनीत आम्हाला 3 नाही तर 3:30 4 तास जातील तर एवढी गर्दी आहे आज एकविराईच्या पालखी सोहळा आहे आम्हाला आता अर्धा तास झालाय तरी आम्ही इकडेच आहेत अजून याच लाईनीत आहेत कर ले गवला माझे आईचे दे तर एवढी गर्दी आहे मित्रांनो कर ले गवाला माझे आईचे डोलाला
आपलं आई एकविराचं दर्शन झालेलं आहे. फायनली आलो बाहेर. तर आता आम्ही बाहेर आलेलो आहे. सर्व व्यवस्थित दर्शन झालं. आता बघू बाहेर जातोय. जो एवढी गर्दी आहे राहून फायदा नाही. जायल कटीन बाहेर ना. फायनली गर्दी खूप होती तरी आम्ही जमते म्हणजे ऍडजस्टमेंट झाली. स्पीकर आपल्या भरपूर गर्दी होती आणि चांगलं दर्शन मिळालं आईचं आम्हाला. आता आम्ही परत निघालो खाली आणि अजूनही खूप गर्दी आहे मित्रांनो. पाय ठेवायला जागा नाही एवढी गर्दी आहे. तरी आता आम्ही निघालो. गर्दी अजून गर्दी वाढते या ठिकाणी. तर आम्ही आता पाय खाली उतरतोय कारण आम्हाला रूमवर पण जायला लागेल आणि जेवायला आपल्या आम्ही जाणार आहेत. मायकोपची जी पालखी आहे त्या ठिकाणी आम्ही जेवायला वगैरे जाणार आहे. आता आम्ही उतरतोय. तर आपली एवढी गर्दी आहे पाय ठेवायला जाणार आहे मित्रांनो. दुसऱ्या दिवशीची सकाळ झालेली. आम्ही नाश्ता वगैरे केला आणि आता घरी जायला निघाले आहेत परत ट्रेन मधून. तर आमचा सफर आता पुन्हा चालू झालेला आहे घरी जायला. ड्रायव्हर बोलवले आमचे 450 रुपये घेतलेत त्यांनी. लोणावळा स्टेशन वरून ते कारला त्यांचा नंबर आहे आमच्याकडे. जर तुम्हाला जायचं असेल ट्रेन मधून तर आम्ही त्यांचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये टाकू. आणि आम्ही निघालो आता स्टेशनला. आता पोहोचलेले आहेत परत. आम्ही घरी निघालेलो आहेत सगळेजण. डेक्कन एक्सप्रेस पकडतोय दादरला डायरेक्ट. म्हणजे दादरला डायरेक्ट थांबणार आहेत आता आणि तिकडनं कोणती जी ट्रेन भेटेल तिकडनं येऊ. मित्रांनो फायनली मी पोहोचलेलो आहे घरी आणि आपण आई एकविराचा पालखीचा सोहळा आहे तो पूर्ण केलेला आहे. आणि कशा प्रकारे मजा आली आणि डोंगरावर किती गर्दी होती आणि जी काय बोलतात गर्दी आणि जी दर्शनासाठी लाईन होती तीही तुम्हाला मी या व्लॉगमध्ये पूर्ण दाखवलेलं आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे आपला प्रवास होता ट्रेन टू कारला डोंगर. तर आपण ही व्हिडिओ पूर्ण बघा जर कोणाला जायचं असेल. या व्हिडिओत मी सर्व सांगितलेलं आहे कसं जायचं व कसं काय ते. आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा. तर आम्ही त्याच्यानंतर 6:15 आय थिंक काहीतरी असेल ती आम्ही डेक्कन एक्सप्रेस पकडली आणि ती डायरेक्ट आम्ही लोणावळ्याला उतरलो. आणि लोणावळ्यावरून आम्ही जे रिटर्न आलो तेही तुम्हाला आम्ही दाखवलेलं आहे. तर रिटर्न येताना सुद्धा आपण लोणावळ्याला जायचं आहे आणि लोणावळ्यावरून तिकीट घेऊन जी हैदराबाद एक्सप्रेस असेल जी आम्ही आता किती पकडली आम्ही 10:30 का काहीतरी 10 आय थिंक पकडली. तर ती तुम्ही पकडा आणि तुम्ही रिटर्न येऊ शकता हैदराबाद एक्सप्रेसला. आणि अशा प्रकारे आपला पूर्ण आई एकविराचा सोहळा होता तो आपण या ट्रेनने पार केलेला आहे. आणि पूर्ण व्हिडिओ मित्रांनो मी बघा तुम्हाला जायचं असेल तर हे ही व्हिडिओ तुमच्यासाठी योग्य आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा आणि आपल्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा. चला मित्रांनो तर येऊया.